कोल्हापुर इलेव्हन तसंच हार्ड लक जेएमसीसी चरई वळी या मैदानाच्या आतमध्ये इथे सामना होणार आहे. आता मात्र जननी माता चरई आणि उमरकोण या दोन टीम मध्ये आपण मॅच पाहणार. टॉस झाला होता, टॉसचा निकाल लागला होता. उमरकोण टीमच्या बाजूने आणि बॅटिंग करण्याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आमंत्रण निलेश सर. आपण पाहतोय सुंदर क्रिकेटची स्पर्धा आपण आज अनुभवतोय. आज तिसरा दिवस आहे, स्पर्धेचा महत्वपूर्ण दिवस असेल नक्कीच. पोलादपूर तालुक्यासाठी अतिशय महत्वाची या स्पर्धा आपण पाहतोय. पोलादपूर मर्यादित हा आजचा दिवस आहे क्रिकेटचा. आपण पाहतोय मगाचा सामना झाला होता, अतिशय सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळाली, चांगला खेळ पाहायला मिळाला. कल्पेश नावाचा वादळ या स्पर्धेतील हॅट्रिक घेण्यात यशस्वी ठरला होता. कल्पेश पाच धावा देऊन पाच विकेट घेतला होता, परंतु त्यानंतर जी बॅटिंग केली होती संदीप कदम यांनी अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळाली. वळू या मैदानाच्या आतमध्ये उमरकोण विरुद्ध जननी माता चरई हे दोन संघ सज्ज होताना पाहायला मिळतात. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरताना पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला आहे रोशन तर दुसऱ्या बाजूला आदिल. ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग केल्यानंतर येताना पाहायला मिळतोय. अभिजित गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पवेलियन एंड कडून सज्ज होताना पाहायला मिळतोय. या मॅच साठी अंपायर आहेत संदीप माने सर आणि बंटी सर, हे दोन अंपायर आहेत. या मॅच साठी आपण पाहतोय क्रिकेटचा हा रंगरंग नेत्रदीपक सोहळा आज आपण अनुभवतोय या क्रीडानगरीमधून. पोलादपूरच्या क्रीडानगरीमधून आपण अनुभवतोय. खूपच सुरेख असं सुंदर असं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खरंच प्रेक्षकांची श्रद्धा सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी इशारा होतोय. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच सुरू होते, मॅच नंबर सहा आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचा दुसरा सामना पाहूया. पहिला चेंडू यावेळेस अप्रतिम वेगाने केलेला चेंडू, परंतु नो बॉल अंपायर घोषित करतात. अभिजितचा बॉल नो बॉल आणि एक अवांतर धाव. एकूण धाव मिळतात दोन संघाचा. धाव फलकाची सुरुवात होते. पुढचा बॉल नक्कीच फ्री हिट असेल आदिलसाठी, परंतु भन्नाट वेगाने केलेला हा चेंडू बॅट्समनला बीट केला, विकेट कीपरला बीट केला, परंतु तदनंतर एकदम मिळते. धाव फलकाची इथे सुरुवात झालेली आहे. दोन धावाने आपण पाहतोय संदीप कदम असतील, सिद्धेश शेठ असतील, तिचे जातीने लक्ष देतात प्रत्येक सामन्यावरती आणि आयोजकांची मदत करतात. लाईन 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 आखायला जायचं मैदानामध्ये. थोडस पीच वरती आयोजकांचा स्वयंसेवक जायचं आहे, त्या खेळपट्टीची थोडीशी दाडदुजी करायची आहे. लाईन आखणे गरजेचं आहे. कृपया अंपायरचा इशारा येतोय. सामना थांबवा दोन मिनिटं अंपायर. तोपर्यंत आपण डीजेच्या माध्यमातून एक सुंदर गाणं ऐकू. डीजे कमॉन. यस थँक यू डीजे. विकेट किपरच्या मागे आहे, बॅग घेऊन जायचं आयोजकांनी. चला थोडस स्पीड अप घ्यायचं आहे. आयोजकांना विनंती असेल जे खेळपट्टीवरती जे पिच मास्टर्स आहेत किंवा क्युरेटर आहेत त्यांनी कृपया घाई करायची. अंपायरचा इशारा आला होता कारण थोडस वादळ खूप आहे. हवा आज हवेचा वेग थोडस जास्त आहे, त्यामुळे कदाचित खेळाडूंनी तयार राहायचंय. नक्कीच आपण पाहतोय, नक्कीच दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीचा. आजच्या दिवसातील महत्वपूर्ण हा सामना आपण पाहतोय. उमरकोण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिला चेंडू थोडासा ओव्हरस्टेप पद्धतीचा अंपायरने न दिल्यानंतर नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट असेल आदिलसाठी. मॅचचा हिरो आहे
रोशन मॅन ऑफ द मॅच होता पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये सुद्धा आपण एक दमदार भरीव कामगिरी करताना पाहणार आहोत का बघूया. येणारे काही चेंडू येणारे काही क्षण आपण पाहणार आहोत. तोपर्यंत पिच क्रिएटर थोडस पिच रेडी करताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर आयोजन नियोजन भव्य नियोजन पाहायला मिळतं. सिद्धेश सेठ आणि संदीप कदम यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा आपण पाहतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सुरू असलेला हा सामना मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सर्वात महत्वपूर्ण अशी लढत आपण पाहतोय. अभिजित पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाज आहे. पहिला बॉल अतिशय वेगाने टाकलेला या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू नक्कीच मी म्हणेल, परंतु ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल घोषित केल्यामुळे नक्कीच पुढचा चेंडू पुढचा बॉल हे फ्री हिट आदिलसाठी. बघूया किती धावा या बॉल वरती वसूल करतात. फ्री हिटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज खेळण्यासाठी सज्ज होताना आदिल बघूया. यावेळेस शॉर्ट पेच चेंडू होता परंतु एक मिस टाइम शॉट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये बॉल निघून गेला होता. एकदा मिळते धावफलक पुढे जाईल नक्कीच खातं ओपन करतोय. अब्दुल आपल्या बॅटिंगच्या मार्फत तीन धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळत आहे. तर पहिले षटक चालू असताना अभिजितच्या माध्यमातून आपण पाहतोय रोशन साठी. बघूया मागच्या मॅचचा हिरो रोशन गोलंदाजीच्या फलंदाजीसाठी तयार होताना आपण पाहायला मिळतोय. अभिजित पुन्हा एकदा यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल करायचा होता टप्पा पडला त्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स झाला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहतोय अप्रतिम असा गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय अभिजित कडून. प्रत्येक चेंडू अतिशय वेगवान अचूकतेने टाकताना पाहायला मिळतोय. वेग नियंत्रण अचूकता भेदकता हे सर्व काही पाहायला मिळतंय अभिजितच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा थोडस क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करताना पाहायला मिळतोय. मिड ऑन द रिजन मध्ये एक क्षेत्रक्षक आणण्यात आलेला आहे आपण पाहतोय. या मैदानावरती सुसज्ज असं मैदान अभिजित पुन्हा एकदा रोशनसाठी. यावेळी शॉट पिच चेंडू हवेमध्ये आहे फिल्डर बॉल खाली येतोय झेल टिपतोय रोशन बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार झाला रोशन. मागच्या मॅचचा हिरो याच मॅच मध्ये मात्र झिरो ठरला. वैयक्तिक झिरो या धावसंख्येवरती तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर नवीन बॅट्समॅन न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण विशाल अभिजित. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते अभिजित याच्याकडून. पुढचा चेंडू आदिलसाठी खोलवर टप्प्याचा ब्लॉकर लाईनचा चेंडू खोटून काढला. इथे मात्र पुन्हा क्षेत्ररक्षक अप्रतिम असा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूकतेने जर नेम धरला असता आणि वेस्टर्नवरती उद्ध्वस्त केला असता तर नक्कीच एक इंटरेस्टिंग सिच्युएशन पाहायला मिळाली असती. परंतु तत्पूर्वी विशाल सुरक्षित आपल्या आदिल आपल्या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या एकने नक्कीच पुढे जाईल चार या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पहिले षटक प्रगती पथावरती असताना पुढचा चेंडू आदिल याच यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू आज चुकतोय उद्ध्वस्त केलं फलंदाज विशाल बाद. खराब सुरुवात नक्कीच मी म्हणेल. या षटकामध्ये अधिराज्य गाजवताना पाहायला मिळतोय. अभिजित नावाचा वादळ मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले होते. दोन वादळ आले होते एक कल्पेश आणि दुसरं संदीप या नावाचं. या मॅच मध्ये आपण पाहतोय अभिजित या षटकामध्ये दुसरा फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरतोय. तर पहिली दोन फलंदाज विशाल सुद्धा गोल्डन डकचा इथे शिकार झालेला आहे. वैयक्तिक शून्य धावसंख्येवरती दोन फलंदाज नक्कीच बाद झाले. टीमची टोटल आहे चार. दोन फलंदाज बाद चार. पहिला चेंडू थोडासा खराब होता नो बॉल होता. तदनंतर मात्र स्वतःला सावरलं नियंत्रणामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी अधिराज्य गाजवतोय. या 20 मीटरच्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय उंबरखोंड टीमसाठी टॉस जिंकून जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाला साजेशी गोलंदाजी साजेशी बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. न्यू मॅन इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅट्समन नवीन फलंदाज रोहित. रोहित पाहतोय बॅटिंग स्ट्राईक एंडला आहे. आदिल आहे अजून मैदानावरती सलामीला आलेला. आदिल अजून खेळपट्टीवरती आहे. बघूया पुढचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अप्रतिमरित्या चेंडू गॅदर करतोय विकेट किपर निर्धाव चेंडू डॉट बॉल. या षटकामध्ये धावा खर्च केल्या चार विकेट घेतले दोन. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण अभिजितच्या माध्यमातून. षटक क्रमांक एक पहिल्या षटकाची समाप्तची घोषणा करता येतात. नक्कीच पहिल्या षटका अखेर धावा झालेल्या आहेत चार विकेट गेले दोन. अप्रतिमाची सुरुवात चांगली सुरुवात दमदार सुरुवात करून देतोय अभिजित आपल्या टीमला उंबरकोण टीमला आपण पाहतोय.
डुपटी सजता येतं. मुहूर्ताला काठीचा आधार डुपटी का तिनके
मागच्या बॉल वरती नक्कीच एक छोटीशी संधी क्रिएट झाली होती, परंतु संधीचं सोनं करण्यात मात्र अयशस्वी ठरला विकेट कीपर. धावसंख्या स्थिर राहते या बॉल वरती. जरी आपण पाहिलं तर 15 धावा सजल्या आहेत धावफलकावरती. टॉस आल्यानंतर बॅटिंग आली टीम. यावेळेचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे शॉर्ट ऑल लॉंगनच्या रिजन मध्ये. एकदा मिळेल एक धावाने धावफलक पुढे सरकेला 16 धावसंख्येवरती. थोडंसं शांत असं नक्कीच वातावरण आहे, कारण काल आपण पाहिलं होतं तर खूप मोठ्या प्रमाणात धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता. मागच्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं होतं की संदीप कदम यांच्या बॅटमधून सुद्धा धावांचा पाऊस या मैदानावरती पडला होता, परंतु या मॅचमध्ये मात्र आपण पाहतो थोडंसं शांत क्रिकेट सुरू आहे. परंतु नक्कीच अपेक्षा करत असतील, आशा करत व्यक्त करत असतील की एका दुसरा मोठा फटका बॅट्समॅनच्या बॅटमधून येतो. यावेळेस थर्ड मॅन रिझनला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एकदा मिळते पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावा घेऊन धाव फलक हलत ठेवण्यात नक्कीच यशस्वी ठरताना पाहायला मिळतात. नक्कीच हेच करणं गरजेचं आहे, कारण तीन मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर स्वतः जबाबदारी खेळ करताना पाहायला मिळतात. सिंगल डबल घेऊन धाव फलक हलत ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. तदनंतर आता स्लॉग ओव्हर मध्ये मोठे फटके खेळायचा इरादा नक्कीच असेल, परंतु इथे विकेट मिळवणे गरजेचं आहे, त्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. जर विकेट घेतला तर नक्कीच जो प्रेशर आहे तो मेंटेन ठेवण्यात यशस्वी ठरतील उमरकोंडची टीम. अभिजितचा पुढचा चेंडू असेल रोहित साठी. यावेळेस वरती क्लायंटचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. तीन षटकांचा इथे खेळ संपतोय. तीन षटकाखेर, धावा आहेत 17, विकेट गेल्या 3. यानंतर एक शहर काँग्रेस पोलापूर आयोजित माळीचक्क मित्रमंडळ पुरस्कार तिरंगा चषक 2020 आयोजन होणार आहे. शुक्रवार दिनांक 20 मार्च ते 21 मार्च 2020 रोजी या स्पर्धा आयोजित होणार आहेत. भव्य विद्युत झोतातील नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. यासाठी प्रथम पारितोषिक असेल 51,001 व भव्य चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी असेल 31,001 व भव्य चषक. तिसऱ्या क्रमांकासाठी 21,001 व भव्य चषक या स्पर्धेसाठी असणार आहे. प्रत्येक सामन्यात सामनावीर असणार आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मोबाईल असेल, उत्कृष्ट फलंदाजासाठी मोबाईल असेल, गोलंदाजासाठी आणि क्षेत्ररक्षणासाठी पण मोबाईल असेल. हलके लाईट बॉलवरती या स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य असेल. 15 मार्च ही अंतिम तारीख असेल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शुभम एकदा वसूल करण्यात यशस्वी ठरतोय. 18 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी दीपक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते उमरकोण टीम कडून. जखडून ठेवलेलं आहे समोरच्या टीमला, बांधून ठेवलेलं आहे. कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी इथे देत नाहीये. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय उमरकोणची टीम आपल्या या मैदानावरती. पुन्हा एकदा दीपक, यावेळेस एक मोठा फटका, मिस टाइम शॉट. फिल्डर आहे, बॉल खाली. बघूया फिल्डर बनणार आहे. प्रेक्षक यावेळेस एक चांगला प्रयत्न केला होता, परंतु निघून जातो सीमा रेषा पार. शानदार षटकार. नक्कीच अभिजित यांनी 2 षटक हाताळले होते. 8 धावा तो खर्च करून 2 महत्वपूर्ण अशा विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळते चरईची टीम. यावेळेस थोडासा खराब चेंडू, वाईट बॉल, आणखी एक अवांतर धाव. धावसंख्या पुढे जाईल 25. या धावसंख्येवरती आपण पाहतोय आता मात्र ही जोडी आपली नजर जमून झाल्यानंतर आता मात्र एक दोन मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. पहिले जे मोठे हादरे लागले होते त्यातून आता मात्र नक्कीच संघ सावरला आहे. यावेळेस एक मोठा फटका, विकेट फिल्डर आहे इथे, झेल टिपला जातो फलंदाज रोहित बाद. आपण पाहतोय 4th फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आहे एक चांगली इनिंग, छोटी इनिंग, परंतु दमदार इनिंग खेळून नक्कीच रोहित तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. चांगला एक फटका षटकार खेळल्यानंतर नक्कीच थांबणं गरजेचं होतं, परंतु एक खराब फटका आपल्याला तंबूच्या आसऱ्याला परतावा लागलेला आहे. रोहित याचा नवीन बॅट्समन मैदानामध्ये आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आमिर नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय. कष्टपैलू खेळाडू आमिर, खूप मोठी जबाबदारी असेल शुभम आणि आमिरच्या खांद्यावरती. टीमची टोटल आहे 25 सुरू असलेला सामना. उंबरकोंड विरुद्ध जननी माता चरई या दोन टीम मध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. यानंतर लगेचच मॅच होणार आहे पोलादपूर 11 विरुद्ध. या मॅच मध्ये जो विजयी होईल तो संघ. यावेळेस हा बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने चेंडू ढकलून दिलेला आहे शॉर्ट मिडविकेटच्या रिझन मध्ये. तिथे फिल्डर आहे, चांगला झेल कॅच पकडली होती फिल्डरने. खरंच चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या टीम कडून, उमरकोंड टीम कडून. चांगली गोलंदाजी, त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय या टीम कडून. थांबवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे शुभम. आता स्ट्राईकला फेस करणारे. धावसंख्या आहे 26.
चौथे षटक मार्गस्थ असताना प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अभिजित याने केली होती. केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट घेतल्या होत्या. सुंदर गोलंदाजी या मॅच मध्ये आपण पाहिलीत अभिजित याची. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस कोलगाटा चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चपळतेने चेंडू वरती आला. त्याच भन्नाट वेगाने रिटर्न चेंडू परत केलेला आहे बॉलरच्या हातामध्ये. इथे एकदा मिळते दाखवलं की एकने पुढे जाईल 27. चौथं षटक सुरू असताना आपण पाहतो तसं शांत असं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतं. परंतु शुभम एक साईडला आहे. एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक हलत ठेवण्यात यशस्वी ठरतोय. एक फटका नक्कीच रोहितच्या बॅट वगैरे आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र कुठलाही मोठा फटका या मॅच मध्ये पाहायला मिळाला. यावेळेस पळून केलेला फटका नरेश नरे चेंडू खाली येतोय. फलंदाज विनायक नरे चेंडू खाली येतोय. फलंदाज बात रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सन्मान्य सुभाषजी मोरे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन या मैदानावरती झालेलं या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्मान्य सुभाषजी मोरे सर यांचं शुभ आगमन या स्पर्धेसाठी. रायगड जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष आपण पाहतोय सुभाषजी मोरे साहेब यांचं शुभ आगमन या. तसेच रायगड जिल्हा विभाग प्रमुख किशोर सरकले साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच मान्यवरांची उपस्थिती आहे. या मॅच साठी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय नगरसेवक चषक 2020 श्री सिद्धेश शेठ यांच्या पुरस्कृत या क्रिकेट स्पर्धा आहेत. पोलत 11 तसेच संदीप कदम सर यांच्या सुद्धा पुरस्कृत या क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नवीन गोलंदाज विशाल आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आहे 27. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र शेवटचा षटक नाही पाचवा षटक आतण्यासाठी आपण पाहतो विशाल अमीर आहे खेळतोय. अमीर बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन आपण पाहतो प्रशांत मैदानामध्ये. यावेळेस एक स्लोगन चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने पांचच्या रिझन मध्ये चेंडू ढकलून दिला प्रशांत याने एक धावेसाठी. धाव फलक 28 वर पोहोचतोय. आपण पाहतोय मगाशी चांगली बॅटिंग केली होती संदीप कदम यांची. परंतु त्यानंतर मात्र थोडस मैदानावरती शांतता आहे. मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं बॉलरचं बॉलिंग करणाऱ्या उमरकोंड टीमचा. आपण सुरू असलेला सामना पाहतोय जननी माता चरई विरुद्ध उमरकोंड या दोन तगड्या ताकदवर बलाढ्य टीम मध्ये सुरू असलेला क्रिकेटचा हा संघर्ष आपण पाहतोय पोलादपूरच्या मैदानावरून. आज तिसरा दिवस आहे या स्पर्धेचं. या तिसऱ्या दिवसामध्ये सुरू असलेला रंगलेला हा सामना. यावेळेस एक हलक्या हाताने चेंडू ढकलून दिला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा धाव मिळणार आहे. एक सिंगल डबल धावा घेऊन नक्कीच धावफलक शुभम हलकं ठेवण्यात यशस्वी ठरतोय. त्याला माहिती आहे खेळपट्टी टिकून खेळणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी नाही तर लढण्यासाठी तिथे धावा उभाराव्या लागतील. तरच गोलंदाजांना एक संधी मिळेल संघर्ष करण्याची. त्यासाठीचा शुभम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया प्रशांतसाठी चेंडू असेल. या वेळेस बॅटर कट केला चेंडू निघून जातोय. तिथे फिल्डर आहे. एकच धाव मिळतोय. चांगला फटका होता परंतु ताकद कमी होती. टायमिंगचा अभाव होता या फटक्यामध्ये. परंतु एक धाव मिळतोय. चांगला संघर्ष करताना पाहायला मिळतोय टीम जननी माता चरई टीम. 5 विकेट गेल्यानंतर सुद्धा हार म्हणायला तयार नाहीत. संघर्ष करताना पाहायला मिळतात. 30 धावा धावफल करतोय. आता मात्र सजल्या जातात. शुभम आहे विशाल कोहलीच्या मार्गवरती आपण पाहतोय. डावकुरा शुभम एक हाती खिंड लढवताना पाहायला मिळतोय. एक चौकार नक्कीच त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र सिंगल डबल धावा घेऊन धावपल खालते ठेवतो. यावेळेस शफल होऊन करण्याचा प्रयत्न होता. फाईनली एक रिझन मध्ये बॉल डिक्लेअर झोन मध्ये जबाला निघून जातोय एक धावेसाठी. 31 धावा धावफलकावरती सजले. 5 षटक प्रगतीपथावरती असताना मार्गस्थ असताना आपण पाहतोय. सुरू असलेला सामना आहे जननी माता चरई विरुद्ध उमरकोंड या दोन टीम मध्ये सुरू असलेला अभिजित नावाचा वादळ. आता मात्र चांगला गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतल्यानंतर थोडीशी बॅकफुट वरती आलेली टीम चरई आता मात्र संघर्ष करताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस सुपर नक्कीच सुंदर चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा एकामागोमागे एक डॉट बॉल टाकतोय विशाल. शुभमला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण काही चेंडू शिल्लक याच षटकातील. त्यानंतर स्लॉग ओव्हर असेल शेवटचा षटक असेल. त्यामुळे एक दोन फटके मोठे फटके हे खेळावे लागतील. सिंगल डबल धावा देऊन नक्कीच स्ट्राईक रोटेट केलं एक बाजू धरून ठेवली. परंतु आता मात्र जबाबदारीने खेळ खेळून एका दुसरा जर मोठा फटका खेळा तर नक्कीच एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत संघ जाऊन पोहोचू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. इथे चांगला प्रयत्न केला होता विकेट कीपरने परंतु कॅच मात्र कॅदर करण्यामध्ये यशस्वी ठरला. इथे एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न करताना पहायला मिळतोय चोरटी धाव मिळवण्यात यशस्वी ठरतोय सूरज. आणि
प्रशांत षटक क्रमांक पाच संपल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत, 33 धावा सजल्या आहेत, 5 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला आहे. आपण पाहतो प्रशांत आणि शुभम संघर्ष करताना पाहायला मिळतात, अडचणीमध्ये असलेला संघ अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक, शेवटची ओव्हर टाकण्यासाठी समोरच्या टीमला रोखण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतो बॉलर. निखिल आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार होताना पाहायला मिळतो निखिल. बघूया यानंतर सुद्धा एक महत्वपूर्ण मॅच आहे, आपण पाहाल पोरत्र 11 मॅच आहे. यानंतर लगेचच या टीम मध्ये या मॅच मध्ये विजय होणारा संघ लढणार आहे पोलतपूर संघाच्या विरोधात. निखिल बघूया आपण प्रशांत साठी पहिला बॉल, यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पुल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल पुल पाहायला मिळाला. इथे धावची चेक संधी आहे परंतु अंपायर मान डोलवतात, याचाच अर्थ एक धाव पूर्ण होते. धावफलकावरती धावा ची संख्या वाढते 34 धावसंख्येवरती आता मात्र संघ जाऊन पोहोचतो. थोडस शांत असं क्रिकेट आहे. शुभमला मात्र आता जबाबदारीचे खेळ खेळावे लागेल, एका दुसरा मोठा फटका हा खेळावाच लागणार आहे एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आपल्या टीमला जर पोहोचवायचं असेल तर. शेवटचा षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे, स्लॉग ओव्हर मध्ये धावा गोळा करणे हे महत्वाचं आहे. बघूया निखिलच्या गोलंदाजीचा सामना करत असताना शुभम आपण पाहतोय डावखुरा फलंदाज आहे. शुभम एक चौकार नक्कीच त्याच्या बॅट मधून पाहिला होता परंतु त्यानंतर मात्र शुभम शांत आहे. यावेळी शॉर्टपिच चेंडू पुल करायचा होता परंतु सोडून दिला, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु अंपायरने दंडित केलं. वाईटच्या स्वरूपात अवांतर धावांच्या स्वरूपात धावसंख्या पोहोचते 35 धावसंख्येवरती. शेवटचं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय पुढचा चेंडू यावेळेस पुल केलेला आहे, हवेमध्ये आहे परंतु बॉल निघून जातोय, ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. इथे मिळणार धावा एकच धाव मिळणार, चांगला फटका होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये खेळल्यामुळे एकच धाव मिळते, एक धावाने धाव फलक पुढे जाईल 36 धावसंख्येवरती. आपण पाहतो शेवटचा अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना थोडस शांत असा खेळ मैदानामध्ये रंगतोय. कोटी मोठी फटकेबाजी नक्कीच या मॅच मध्ये पाहायला नाही मिळाली हा चरई टीम कडून, एक षटकार एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र संपूर्ण इनिंग शांत आहे, सिंगल डबल धावा घेऊनच धाव फलक हलत ठेवण्याचं समाधान मानता होता दोन्ही बॅट्समॅन. आपण पाहतो यावेळेस चांगला स्ट्रेट पद्धतीचा फटका आहे, इथे खराब फिल्डिंग मिळतोय चौकार, 4 धावा शुभमला. थँक्यू डीजे. वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळतो शुभम, यामध्ये दोन चांगले चौकार आहेत, दर्जेदार चौकार आपण पाहायला मिळाले शुभमच्या बॅटमधून. पुन्हा एकदा शुभम, यावेळेस खराब चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू, शुभमला ठाऊक आहे माहित आहे वाईट बॉल, आणखी एक अवांतर धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 41 या धावसंख्येवरती. आता मात्र संघ जाऊन पोहोचतोय, आपण पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी आता मात्र निखिल याची, शुभम याला उघड. पुन्हा एकदा एक मोठा फटका फाईन लेग रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, धाव मिळणार आहे एक, संघाची धावसंख्या पोहोचते 42 या धावसंख्येवरती. थोडस शांत असं क्रिकेट आहे नक्कीच पाहायला मिळतोय. एका दुसरा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे, शेवटची ओव्हर आहे, जिंकण्यासाठी नाही लढण्यासाठी. सन्मानजनक धावसंख्या ही उभारायची असेल तर एक मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि इथं रेस लागली, रेस जिंकली बॉलने, फलंदाज शुभम बॅक टू द पवेलियन. न्यू मॅन इन नवीन बॅट्समॅन आपण मैदानामध्ये पाहतो, सलमान आता मात्र मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. प्रशांत आणि सलमान ही जोडी आपण मैदानात पाहतोय. वैयक्तिक 20 धावांची खेळी साकारली होती शुभम याने, यामध्ये नक्कीच दोन चांगले दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र सिंगल डबल घेऊन धावफलक हलत नक्कीच ठेवलं, चांगली बॅटिंग मी नक्कीच म्हणेल कारण 5 विकेट गेल्यानंतर जर संघाला सावरला आहे, एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळाला. इथे एक पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि 6 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 6 षटकाखेर धावा झालेले आहेत, 42 अर्थात 43 धावांचं लक्ष असेल, टार्गेट असेल उंबरगोन टीमला, 43 धावांचं लक्ष असेल. मी इथे थांबतो आणि माईक हँड ओव्हर करतो निलेश सरांकडे.
रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाषजी मोरे साहेब यांचा सत्कार करतील. संजयजी कळंबे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे, स्वागत करण्यात येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय रायगड जिल्हा वाहतूक सेनाचे संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषजी मोरे साहेब. किशोर सरकारी साहेब विभाग प्रमुख किशोरजी सरकारे साहेब यांचं सुद्धा इथे स्वागत करण्यात येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू आपण आलात, आम्हाला शुभ आशीर्वाद आम्हाला दिलात, असंच आशीर्वाद असंच प्रेम आमच्या संघटनेच्या पाठी राहो, आमच्या खेळाडूंच्या पाठी राहो. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण ऐकत होतात महाडचा आवाज. रुपेश माडिक सरांना मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावांचं लक्ष ठेवलं उमरकोंड संघासमोर. जननी माता चरे संघाने 42 धाव बनवल्यात आणि 43 धावांचं आव्हान ठेवले. तर येणाऱ्या कालावधीमध्ये शुक्रवार दिनांक 20 मार्च ते 21 मार्च शहर काँग्रेस कोल्हापूर आयोजित माणिक जगताप मित्र मंडळ पुरस्कृत तिरंगा चषक 2020 भव्य ओव्हरऑल नाईट क्रिकेट सामने विद्युत ज्योतातील सामने आपल्या कोल्हापूर नगरीमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर या स्पर्धेचं पारितोषिक असेल प्रथम पारितोषिक 51,000 व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 31,000 व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 21,000 व आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीजसाठी मोबाईल, गोलंदाज गोलंदाज क्षेत्रकांसाठी देखील मोबाईल प्रत्येकी असेल. तर या स्पर्धेमध्ये ज्या संघांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी संजय गजानन मोहिते यांच्याशी संपर्क साधायचा. ही स्पर्धा भैरवनाथ नगर सहान तालुका कोल्हापूर जिल्हा रायगड या ठिकाणी पार पडली जाईल. संजय गजानन मोहिते यांच्याशी संपर्क साधावा या स्पर्धा खेळायचा असेल. तर यावेळी मैदानाच्या आतमध्ये 43 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये जोडी उतरली. स्ट्राईक एंड वरती विशाल, तर स्ट्राईक एंडला निखिल. आजचा दिवस कल्पेश मैते संदीप कदम सारख्या खेळाडूंनी गाजवलाय. काल मात्र मानगावचा शुभम जाधव आणि पहिल्या दिवशी अल्तमेश या खेळाडूंनी दिवस गाजवला. धावांचा रती बीत मात्र पाहायला मिळाला. आज मात्र पाहूया कोणता संघ अंतिम फेरीमध्ये अंतिम चार जणांमध्ये जाऊन पोहोचेल. बक्षीस फेरीसाठी यानंतरची लढत होईल. या संघामधील विजेता संघ आणि कोल्हापूर इलेव्हन संघ हा देखील विजयी झालाय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन आलाय आमिर. पहिलं षटक घेऊन आमिर सामोर जाईल तो विशाल. हा चेंडू सूर्यकाचा लंबांच्या क्षेत्रामध्ये चेंडू येईल. पहिल्या चेंडूवरती धाव घेतली जाते. धाव फलकावरती एक ने संघाचं खातं खोललं जाईल आणि धाव फलक एक एक पाहायला मिळते. तर पुढील चेंडू, हा चेंडू आखोड टप्प्याचा होता. भूर काढून दिला डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि इथं मात्र जेल होऊन पहिला गडी बाद. धन्यवाद डीजे. तर पहिला गडी बाद झालाय तो उमरकोंड संघाचा. उमरगाव येथील पोलीस पाटील गणेश कळंबे यांनी इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या मंडळाकडून आभार आहेत. बेचाळीस धावांचा माफक असा आव्हान. 36 चेंडू 42 धावा, परंतु क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ विजयी होईल हे देखील सांगणं चुकीचं असेल, कारण क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नगरसेवक चषक 2020 सिद्धेश्वर यांची स्पर्धा. सुरेख फटका विशालच्या बॅट मधून येते. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू हवेत जरूर होता, परंतु एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आहे. दोन धावा पूर्ण करतो विशाल आणि सूरज. सूरज मात्र आता नॉट ट्रॅक एंडवरती दाखल झालाय. निखिल बाद झाल्यानंतर धावफलक पुढे सरसावला जाईल. 2-3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतायत. एक सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नगरसेवक चषक 2020 आमिरचा हा चेंडू, इथं मात्र चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव पंच घोषित करताय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धाव फलक एकने पुढे सरसावला जाईल. चार धावा
धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. तर 43 धावा मरवायच्या त्या उमरकोट संघाला. त्यामध्ये अभिजित सारखा खेळाडू देखील फलंदाजीसाठी येण्याचा बाकी आहे, कारण त्याने अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता. एक सुरेख फलंदाजी केली होती. चेंडू जातो तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चेंड एक धाव घेतली जाते. धाव फलकावरती एक धाव लगावली जाईल. सहा षटकांचे सामने संपूर्ण सगळे सामने कालपासून आपण पाहतोय. सहा सहा षटकांचे खेळवायचा येतं मात्र निश्चय पोलापूर इलेव्हनने जरूर केला आणि ही स्पर्धा घेऊन आले ते पोलापूर नगरीमध्ये. हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून सुरसुरेख फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका 2 बाऊस 4 धावा. खणखणीत असा होतोय चौकार. पहिल्या षटक इथं मात्र संपलं गेले. धाव फलकावरती धावा आपल्याला 9 धावा पाहायला मिळत आहेत. एक चौकार शेवटच्या चेंडूवरती विशाल सुरेंद्र मात्र लगावला आणि 4 धावा मिळवल्या गेल्यात. तर मैदानाच्या आतमध्ये आपण क्रिकेट पाहतोय. काय आहे क्रिकेट? सोमवारपासून रविवारपर्यंत रोज सरावाची वाट पाहणं हे आहे क्रिकेट मित्रांनो. घरातले ओरडतात तरी खोटं बोलून मैदानावर जाणं हे आहे क्रिकेट मित्रांनो. गर्लफ्रेंडला खोटं सांगून रविवारी मैदानावर खेळायला आज जाणं हे आहे क्रिकेट मित्रांनो. संघामध्ये जागा मिळू अगर न मिळू पण संघाच्या विजयात सामील होणं हे आहे क्रिकेट. ओळख नसताना तरी ते मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आणि क्रिकेट पाहतोय आपण. 4 धावा इथं मात्र घेतल्या जात आहेत. शुभमच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा फटकावल्या जात आहेत. विशालच्या बॅट मधून हा फटका येतोय. 4 धावसंख्येत भर पडली जाईल. धावफलक पुढे सरसवलं जाईल. 13 धावा धावफलकावरती. अजून 30 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. उमरकोट विरुद्ध चालू असलेला सामना जननी माता चरई. शुभम पहिलं षटक घेऊन आला सामन्यासाठी. नवकुरातचा हा गोलंदाज पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. काव कॉर्नर रिझन 1 बाऊस 4 धावा. धन्यवाद डीजे तरण निखिल यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण गेले 3 दिवस एक सुमधुर गाणी त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहे आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. आमची लाईव्हची टीम फॉर्च्युन क्रिकेट हे देखील एक सुंदर असं लाईव्हचं कव्हरेज. अंकित पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज 3 दिवस सकाळी 8:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अतिशय चोखपणे काम पार पाडतायत. आमचे पंच कमिटी गणेश बावीसकर, बंटी जाधव, तसेच संदीप माने, तसेच संदीप कदम अतिशय सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोल्हापूर इलेव्हनची संपूर्ण टीम सर्व स्वयंसेवक यांच्या माध्यमातून तसेच स्वतः सिद्धेश शेठ यांचं आयोजन त्यांची मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बघूया. जॉट बॉल येतोय सुरेश शुभमच्या या 2 पहिल्या चेंडूवरती चौकार खेळल्यानंतर इथं मात्र कमबॅक करतोय सूरज. शुभम डॉट बॉल टाकला जातोय. विशालला इथं मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. 43 धावांचं माफक आव्हान. चेंडू पुन्हा एकदा समोरच्या क्षेत्रात स्वतःच्या फलोत्तर मध्ये आढळण्याचा प्रयत्न चांगला केलाय आणि इथं देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र रोखू शकत नाही आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. धाव फलक 1 पुढे सरसावला जातो. 18 धावा धाव फलकावरती. यानंतरचा सामना आपण जरूर पाहूया. कोल्हापूर इलेव्हन यामधील विजेता संघ. संदीप कदम यांची बॅटिंग पाहिली, गोलंदाजी पाहिली कल्पेश मोहितेची. आज दिवसभरामध्ये ते लक्षात ठेवण्यासारखं जरूर असेल. हा चेंडू कम बॅक केलंय. खोलवर पडला चेंडू. यॉर्कर चेंडू याला म्हटलं जातं आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव फलकावरती डॉट बॉलची नोंद केली जाईल. आमचे गुणलेखक मित्र शिवाजी पार्टे हे देखील 3 दिवस गेले मैदानातलं काम देखील बघतात आणि स्कोरिंगची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून पाहिली जाते. तसेच आदेश बांद्रे यांची देखील कौतुक करणं गरजेचं आहे. सुरेख फटका मारला जातो इथं मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये.
एका धावावरती समाधान मानावं लागेल. षटक इथं मात्र दुसरं संपलं जातंय. धाव फलकावरती धावा लागावल्यात त्या. एकोणीस धावा दोन षटका समाप्तीनंतर. एकोणीस धावा एक गडी बाद. एकोणीस धावा धाव फलकावरती. उमर कोण संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धेश शेट यांच्या आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नगरसेवक चषक कोल्हापूर नगरीमध्ये घेऊन आले होते. आता स्पर्धेचा तिसरा दिवस पहिला दिवस देखील तेवढा यशस्वीरित्या पार पाडलाय. दुसरा दिवस देखील आपण काल पाहिलं तर अतिशय दिमागदार पद्धतीने पार पाडला गेला. आजचा तिसरा दिवस सकाळी लवकर मॅच चालू गेली आणि इथं मात्र आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. उमरकोंड विरुद्ध जननी माता चरई या दोन संघादरम्यान चालू असलेला सामना. पहिल फेरी जाण्यासाठी चालू असलेली धडपड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हा चेंडू आता मात्र कट केला जातोय. लेग टीम इथं मात्र डॉट बॉल पुन्हा एकदा टाकला जाईल. पहिल्या चेंडूवरती आमिर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक घेऊन आमिर. धाव फलकावरती धावा आपल्याला स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळेल. एकोणीस धावा. हा चेंडू ब्लॉक होल होता तेवढ्याच समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा देखील विशालचा प्रयत्न झाला परंतु इथं मात्र दोन धावा पूर्ण होत आहेत का आणि पाचव्या पंजाबचं डिसिजन नॉट आउट येतोय. पंजाबचा निर्णय दोन धावा इथं मात्र घेतल्या जात आहेत. तर दोन धावांनी धाव फलक पुढे जाईल. एकवीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. येणाऱ्या कालावधीमध्ये माणिक जगताप मित्र मंडळ पुरस्कृत तिरंगा चषक भव्य नाईट क्रिकेट सामन्यांचं आयोजन कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कोल्हापूरवासियांना त्यांच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जाईल. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न परंतु एका धावावरती समाधान मानावं लागेल. तर त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायचं असेल तर संजय गजानन मोहिते यांच्याशी संपर्क साधला पाहिजे कारण ही स्पर्धा 20 मार्च ते 21 मार्च रोजी खेळली जाईल. प्रथम पारितोषिक असेल 51,000 रुपये. या स्पर्धेचं खास आकर्षण उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण मोबाईल असेल प्रत्येकी त्या खेळाडूंना. झेंडू मात्र हवे जरूर राहील. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये झेलबादची संधी आणि इथं कोणती चुकी करत नाही. खेळाडू बाद होतोय. धन्यवाद डीजे. तर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय अभिजीत कारण ज्याने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी गोलंदाजी केली होती आणि संघाला मात्र विजय मिळवून दिला होता तोच अभिजीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 22 धावा अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. अभिजीत सारखा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अभिजित आणि सूरज ही जोडी मैदानात सलामीची जोडी माघार परतल्यानंतर विशालने मात्र चांगली खेळी केली. दोन चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. नगरसेवक चषक 2020 चा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. पुढील मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. धावाची संधी निर्माण परंतु चांगलं रनिंग मिटमिटी क्रिएट. एक धावावरती समाधान मानावं लागेल. धाव फलक एक ने पुढे सरसावला जाईल. 23 धावा धाव फलकावरती. आता मात्र अभिजितने स्ट्राईक घेतली. अभिजितकडे स्ट्राईक आली आहे. डाव करत होता अभिजित. हा देखील चांगला खेळाडू आपण पाहिलो. टेनिस क्रिकेटमध्ये त्याने देखील पुजारी टायगर संघाकडून चांगलं नेतृत्व केले. प्रशांत चिखलेच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं गेले. तोच फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. आमिरचं हे दुसरं षटक. शुभमने मात्र पहिलं षटक. शुभमने चांगली गोलंदाजी केली. आमिरने देखील पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये देखील एक गडी बाद केला आमिरने आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक पत्त्यावरती गोलंदाजी करतो या षटकामध्ये आमिर. नगरसेवक चषक 2020 कोल्हापूर 11 आयोजन तिसऱ्या दिवसामध्ये घेऊन आले. हा चेंडू पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो परंतु काय झेल पकडलाय. कृपया विनंती असेल सर्वांना की टाळ्या वाजवायच्या त्या झेलसाठी. सुरेख झेल आणि माघारी परततोय तो अभिजित. Thank you.
काय झेल घेतला बसले तुम्ही आतमध्ये या प्लीज. रोशनने एक सुरेख असा झेल पकडला गेलाय. रोशन मात्र पहिल्या दिवसामध्ये आमच्या समवेत स्कोरिंगची भूमिका जरूर बजावत होते. आज मात्र स्वतःचा समय घेऊन मैदानात उतरलेत. अभिजित सारखा फलंदाजाला इथं मात्र जेलवरच्या रूपामध्ये बाद केले गेले आणि अभिजितला खाताही न खोलता इथं परतावं लागतंय. सुरेख जेल टिपला जातोय. एक जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हा जेल पाहायला गेला मित्रांनो या नगरसेवक चषकामध्ये. सुरेख या जेलची आपण आठवण जरूर करूया. सुरेख जेल रोशनच्या माध्यमातून पकडलाय. रोशन सावंत संघाचा कर्णधार देखील आहे. स्वतःचा संघ आज मात्र मैदानात घेऊन आलाय. एक 42 धावा जरी बनवल्या असतील परंतु मैदानामध्ये फाईट केली जाते त्याच्या माध्यमातून. त्याच्या संघाच्या माध्यमातून लढतायत मैदानाच्या आतमध्ये. झुंजतायत विजय मिळवण्यासाठी. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या 23 धावा. अभिजित सारखा मोठा खेळाडू तंबूच्या दिसरे परतल्यानंतर फलंदाजीसाठी आला होतो निखिल. आता मात्र निखिल आणि सूरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथं मात्र झेलबाद होते परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल का सर. एकच रन एक रन घेतली जाते. धावफलक एकने पुढे सरसावली. 24 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आमिरची. षटक मात्र दोन गडी बाद केलेत आणि तब्बल 4 धावा खर्च केलेत. हा चेंडू सुरेख टाकला गेला. इथं मात्र पाहूया धावाची संधी होते का परंतु नाही. एका धावावरती समाधान परंतु हा लेग स्टंपच्या बराच बाहेर. पंच वाईट बॉल घोषित करतील. धावांतर धावसंख्या वाढली जाईल. दोन धावा आतापर्यंत भेटल्या जातील. धावफलक पुढे सरसावला जाईल. 26 धावा. दोन ओव्हरला किती दिले? 13 रन आणि 4 विकेट. 3 सुरेख फटका मारला ते पाहूया. चेंडू इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या क्षेत्ररक्षणासाठी देखील आपण टाळ्या वाजवूया. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि 3 धावा तब्बल आपल्या संघासाठी अडवले गेलेत. 3 इथं मात्र 1 धावा फलकावरती लगावली जाईल. आमिरचं कौतुक करणं गरजेचं आहे. 2 षटक इथं मात्र टाकली गेली. 13 धावा दिल्यात आणि 3 गडी महत्वाचे बाद केलेत. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी बॅटची कडा घेतली. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि 1 धाव घेतली जाईल. धावफलकावरती 1 धाव जोडली घेतली जाते. धावफलक पुढे सरसावला जाईल. 28 धावा धावफलकावरती. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. 15 चेंडू आणि 15 धावा. आमचे स्कोरर मित्र शिवाजी पार्टे आम्हाला सांगतायत 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल ती. उमरकोंड संघाला चालू असलेला सामना उमरकोंड विरुद्ध जननी माता चरई मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. हा चेंडू इथं मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंच आमच्याकडे जरूर येतील आणि वाईड बॉल ची नोंद केली जाईल. अवांतर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 29 धावा धावफलकावरती. शुभमचं हे दुसरं षटक पाहायला मिळतं. शुभमने आपल्या पहिल्या वैयक्तिक धावामध्ये 10 धावा दिल्या होत्या. हा चेंडू शॉर्ट पिच होता परंतु भिरकावून दिला. पाहूया मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल आणि जेल घेतला जातोय. फलंदाज बाद होतोय. चार गडी बाद झाले. उमरकोंड संघाचे अभिजित सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर संघाबरोबर संघावर मात्र एक निराशेचं वातावरण पाहायला मिळते. उमरकोंड संघासमोर शुभम आणि आमिरने केलेली गोलंदाजी अफलातून पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख टाकला गेला. इथं मात्र आतमध्ये चेंडू आणतो आणि डॉट बॉल पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकामधील. पहिल्या षटकात आमिरने 9 धावा खर्च केला. शुभमने 10 धावा. दुसऱ्या षटकात आमिरने मात्र सामन्याला कलाटणी देणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 महत्वाचे गडी मिळवले आणि 4 धावा तब्बल खर्च केला. हा चेंडू आता मात्र ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पंच समांतर हात करतील. वाईड बॉल घोषित केला जातोय. 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. शेवटचे चेंडू काही शिल्लक असतील. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव येणं गरजेचं आहे तरच सामन्यामध्ये पुढे जाऊ शकता.
मात्र जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. जेलबाद होते का, जेलबादची संधी होती परंतु जेल इथं मात्र सुटला जातोय आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. षटकाची समाप्त होते, चार धाव फलकावरती धावा आहेत त्या 31. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. सूरज आहे ना, तो सूरज तो 12 धावांवरती खेळतो. वन डाऊनला आलेला सूरज. चला टीम मीटिंग थांबवा, चला गाई करा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सूरज मात्र 12 धावांवरती खेळतोय. या षटकामध्ये सामना संपवण्याची तयारी ठेवली आहे का की पुढच्या षटचे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या स्पर्धेसाठी. सूरज सोनावडे, तर कल्पेश मोहिते, शिवाजी पार्टी, सूरज गायकवाड, रवींद्र इंगवले यांच्या माध्यमातून आपण ह्या स्पर्धा पाहतोय. तसेच कोल्हापूरमधील सर्व अमरनगरकर असतील त्यांच्या माध्यमातून आता परिश्रम इथं मात्र केलं जातं या स्पर्धेसाठी. चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिलाय. डीप स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक धाव, दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आणि इथं मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातात. दोन्ही धावसंख्येत भर पडली जाईल. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अकरा चेंडू, 10 धावांची आवश्यकता. सूरज मात्र मैदानाच्या आतमध्ये एक संयमी फलंदाजी करतोय. संघाला विजय मिळवण्याच्या दिशेने फलंदाजी करतोय. गोलंदाजाला देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करून विजय मिळवायचा असेल तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. स्लोर पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. चेंडू इथं मात्र यष्टीपक्षाचा वेध घेणारे चेंडू टाकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. 11 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू लेग स्टंपच्या बारात बाहेर, पंच मात्र वाईड बॉल घोषित करतायत अवांतर. या चेंडू पासून तुम्हाला रोखावं लागेल. असे चेंडू टाकणे म्हणजे मॅचच्या बाहेर घेऊन जाणे तुम्हाला जरूर पाहावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल विजय मिळवायचा असेल तर. इथं मात्र पंजरकडे अपील केलं जाते लेग बी फोरच, परंतु एक धाव घेतली जाईल. पंच लेग बायच्या रूपामध्ये एक धाव घोषित करतायत. 35 धावा धाव फलकावरती, अजूनही 8 धावांची आवश्यकता. चला यानंतर कोल्हापुरी 11 संघाचे कर्णधार सज्ज राहते टॉस साठी. आठ धावांची आवश्यकता विजयासाठी. हा चेंडू इथं मात्र सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल येतो. तीन चेंडू टाकले गेले, चार धावा खर्च केले, अजूनही 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू, 8 धावा. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. 8 चेंडू, 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू, इथं मात्र चेंडू शॉर्ट पद्धतीचा होता, भिरकावून दिलाय. चेंडू वन बाऊन जातो चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकारणीशी धाव फलक पुढे सरसावला जातोय. धाव फलक चेंडू पंजनकडे अपील केलं जातं. अजूनही 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. चार धावांची आवश्यकता आहे विजयासाठी या चेंडूवरती. मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू, 4 धावांची आवश्यकता. हा देखील सुरेख चेंडू टाकला जातोय. डॉट बॉल, 6 चेंडू आणि 4 धावांवरती मॅच येऊन पोहोचले. 6 चेंडू, 4 धावा, शेवटचा षटक इथं मात्र कोणाला पाचारण केलं जातंय कर्णधाराने आपण ते देखील पाहावं लागेल. 6 चेंडू, 4 धावा.
आले तमाम प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. नगरसेवक चषक 2020 पोलापूर नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत. सिद्धेश शेट्टी यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गेले 3 दिवस पाहायला मिळतोय. उद्या देखील ही क्रिकेटची मेजवानी असेल आणि परवा मात्र या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असेल. सहा चेंडू 4 धावा. बॉलिंगला कोण आला रे? बॉलिंगला कोण आहे? बॉलर. बॉलर कोण आहे रे? प्रसनजित. मला पप्पांचं नाव माहिती आहे का? पप्पांचं नाव माहिती आहे काय? तर हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकला असतो. वाईड बॉल घोषित करतायत पंच प्रसन्नजित. प्रसन्नजित गोलंदाजी मार्कवर आलाय. अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी उंबरखोंड संघाला. हा चेंडू इथं मात्र चेंडू जातोय डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्याला प्रयत्न होतोय का? परंतु हो नाही करता करता फलंदाजाला माघारी जावं लागेल. तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फलंदाज परशुराम. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. अजूनही विजयासाठी धावा हव्यात त्या 3 2 2 धावा. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. परशुरामच्या हातामध्ये बॅट तर प्रसनजितच्या हातामध्ये बॉल. कोणता संघ विजय होणार? फलंदाज विजय होईल की गोलंदाज? हा चेंडू डॉट टाकला जातो. हे डॉट बॉल तुम्हाला मागात पडतील. डॉट बॉल तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाणारे असतील. आता मात्र 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी प्रसनजितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. परशुराम मात्र सज्ज होईल पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. चार चेंडू 2 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर प्रसनजित तर स्ट्राइक एंड वरती परशुराम. हा कुटपदा चेंडू चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. अजूनही 1 धावाची आवश्यकता असेल विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी हात मिळवूनच बाहेर पडायचं हा देखील नियम या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. एका धावेची आवश्यकता असेल उंबरखोंड संघाला. 3 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. डेड बॉल पंच घोषित करतायत. शेवटच्या 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सामना संपल्यानंतर लगेच कर्णधार विजयी संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे. उंबरखोंड विरुद्ध चालू असलेला आपण हा जननी माता चरई. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता.
चेंडू इथं मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय आणि सामना येऊन पोहोचतो तो दोन चेंडू एका धावावरती तर काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय अटीतडी सामना सामन्यामध्ये परत एकदा चुरस निर्माण झाली दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता स्ट्राईक एंड वरती आपण बनणार आहोत फलंदाज काय नाव बॅट्समन नेम अविनाश दोन चेंडू एका धावेची आवश्यकता क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय दोन चेंडू एक धाव चेंडू मात्र गोलंदाज प्रसंजीत हा चेंडू सोर एक टाकला गेलाय परंतु काय होतंय डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल आणि विजय मिळवला जातो तो उमरखंड संघाने ऐकू एक सुमधुर संगीत